नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आज गरवारे महाविद्यालयामध्ये आंदोलन. विरोधकांनी अभाविपच्या फलकाला फासला काळीमा. मस्तानीच्या वंशजांनी दिली शनिवारवाड्याला भेट. आणि मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात समन्स जारी. आता बातम्या सविस्तराने. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्याकरिता आज गरवारे महाविद्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलंय. यावेळी अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नक्षलवादाविरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आलाय, याचे पडसाद सर्व देशभरात पडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आज गरवारे महाविद्यालयात देखील याचा निषेध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय. यामध्ये डावी विचारसरणी म्हणजेच नक्षलवादाचे हात असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितलंय. ज्यांना संविधान मान्य नाही किंवा जे संविधानाचा आदर करत नाही तीच लोक असा प्रकार करू शकतात, असंही कार्यकर्त्यांनी सांगितलंय. JNU विश्वविद्यालयामध्ये झालेल्या विद्यार्थ्यांवरचा भ्याड हल्ला, त्यासाठी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. तर आता इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील आंदोलन केले. आपण विचारू त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. तुम्ही का आंदोलन करताय? आम्ही JNU झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवरती जो लेफ्टिस्ट ऑर्गनायझेशन्स SFI असेल, AISF असेल, यांनी जो हल्ला केला, यांनी जो विद्यार्थ्यांवरती हल्ला केला, ह्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन करतोय. अच्छा, का आंदोलन करतात आता तुम्ही? काय नेमकं? काल परवा रात्री ABP कार्यकर्त्यांवर काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अतिशय घृणास्पदरित्या हल्ला केला. आमचे 25 कार्यकर्ते त्या ठिकाणी एम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. ह्या नक्षलवाद्यांच्या विरोधात, ज्यांनी या भारताला रक्तरंजित करण्याची एक शपथ त्या प्रकारे घेतलेली आहे, ह्या नक्षलवाद्यांच्या विरोधात आम्ही सर्व विद्यार्थी मिळून आंदोलन करतोय. अच्छा, किती विद्यार्थ्यांवर हल्ला झाला? एकूण विद्यार्थी, सगळेच विद्यार्थी होते, त्याच्यामधले 25 जखमी झालेले आहेत. हॉस्टेल्समध्ये घुसून सामान्य विद्यार्थी आणि ABP कार्यकर्त्यांवर त्यांनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात घातलेले आहेत, अनेक जण गंभीर जखमी आहेत, हात फ्रॅक्चर झालेले आहेत, पाय फ्रॅक्चर झालेले आहेत. हे जे नक्षलवादी पॅटर्न, हे नक्षलवादी लोक हे लाल सलाम जे घोषणा देतात, जे लेफ्टिस्ट आहेत, ते JNU राबवत आहेत, हे आपल्याला दिसतंय. आणि हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे, त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत आहोत. तुमचं ह्याच्या पुढचं काय ऍक्शन असणार आहे? आणखी कुठे कुठे आंदोलन करणार आहे? देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाही टिकली पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असतील त्या संविधानिक मार्गाने आपण लढल्या पाहिजे. हे आमचं पुढची जी प्रक्रिया असणार आहे ते आपण संविधानिक पवित्रा घेऊनच आम्ही लढणार आहोत. देशामध्ये अजून इतर ठिकाणी पण आम्ही या विषयाचा निषेध करतोय, पुढे पण करत राहणार, पण संविधानिक मार्गावरतीचा निषेध आम्ही करणार आहे. अच्छा, तर गरवारे कॉलेजमध्ये हे आंदोलन चालू आहे, ह्याच्यामध्ये अनेक मुली देखील सामील आहेत. आपण पाहूया त्यांना नेमकं काय म्हणताय तुम्ही, काय नेमकं तुम्ही आंदोलन कशा संदर्भात करताय? JNU में जो कम्युनिस्ट गुंडों ने ABUP के विद्यार्थियों को, ABUP के कार्यकर्ताओं को और सामान्य विद्यार्थियों के ऊपर जो हमला किया है, उसके लिए आज ABUP पुणे इकाई यहाँ पे उसका निषेध कर रही है. आपल्या सर्वांना माहिती आहे की JNU जो प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला, सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना एक काळीमा फासण्याचा तो प्रकार आहे. आपण जर पाहिला असेल तर अनेक विद्यार्थी संघटनाचे कार्यकर्ते, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे. 300 ते 350 कार्यकर्त्यांनी, तिथले जे आयुष्या, त्यांचे जे JNU छात्रसंघ अध्यक्ष आहे, तर तिने तिच्यासोबत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवरती जो हल्ला केलेला आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि गरवारे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी याचा निषेध करतायत. अनेक ठिकाणी आज आपण पाहतो की CA मोठ्या प्रमाणावरती समर्थन मिळतं आहे. खूप सारे लोक CA समर्थनार्थ रस्त्यावरती उतरत आहेत. तर हे लेफ्टिस्ट, कम्युनिस्ट, त्याच्यानंतर नक्षलवादी, माओवादी, हे सगळे विचारसरणीचे लोक आहेत. तर त्यांना हे सण होत नाही आहे की आज CA समर्थनार्थ देश उतरतोय. त्याच्यामुळं कुठंतरी या देशाला व्हायलन्स करण्यासाठी, देशामध्ये एक माओवादी विचार पसरवण्यासाठी आणि त्यांचा जो अजेंडा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी हा ठरवून केलेला प्रकार आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं, JNU हा सगळा प्रकार नेहमी घडत असतो, तर तिथं विद्यार्थी सुरक्षित आहेत असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही आहे. JNU आज विद्यार्थी सुरक्षित नाही आहे. त्या विद्यार्थ्यांवरती हल्ले होत आहेत, त्यांच्यावरती लाठीनं हल्ले होत आहेत, त्याच्यानंतर रॉडने त्यांना मारलं जातं आहे. त्याच्यामुळे JNU हा अजिबात सुरक्षित राहिलेला नाही आहे. त्या ठिकाणी माझी केंद्र सरकारला आणि दिल्ली पोलिसांना विनंती आहे की त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घ्यावं.
देशभर आम्ही या विषयामध्ये आंदोलन करू आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय झालाय त्यांच्यासाठी निदर्शन करू। तर आता आपण पाहिलं की ह्या ज्या आंदोलनाचा एक विषय आहे तो जेएनयू मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचं कारण आहे। कॅमेरा पर्सन सागर थोरात सह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज पुणे। गरवारे महाविद्यालयात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याविरोधामध्ये आंदोलन केलंय, याचे पडसाद त्यांच्या स्थानिक कार्यालयावर दिसून आलेत। त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या फलकावर काळे फासल्याची घटना घडली आहे। आजच्या या आंदोलनाचे पडसाद अभाविपला वेगळ्या घटनेला सामोरे जावं लागल्याने सध्या पुण्यात वातावरण पेटण्याच्या मार्गावर दिसत आहे। कारण अभाविपने गरवारे महाविद्यालयात जेएनयूमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलंय, पण काही वेळातच त्यांच्या स्थानिक कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय। अभाविपच्या फलकाला काळे फासण्यात आलंय। यावेळी राम सातपुते पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय, त्यांनी सत्तेत येऊन मास करण्याची गरज नाही असेही ते बोलत होते। या घटनेचाही ते तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय। आज राष्ट्रवादीच्या गुंडांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाच्या बोर्डाला काळं फासण्याचा प्रयत्न केलाय। मला वाटतं सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं हेच पुरोगामित्व आहे का, त्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारायच्या, चांगले चांगले ट्विट करायचे आणि अशा प्रकारे एका विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाच्या बोर्डाला त्या ठिकाणी कार्यालयात कुणीही नसताना एक भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून या प्रकाराचा निषेध करतो। पवारसाहेबांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादीने त्या ठिकाणी असं तिघाडी सरकार बनवून सत्तेचा माज या सगळ्या लोकांना आलेला आहे। या गुंडांचा योग्य भाषा मी भाषेमध्ये त्या ठिकाणी समाचार नक्कीच घेऊ, परंतु विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाला त्या ठिकाणी कार्यालयाच्या बोर्डाला काळीमा फासणं हे पवारांची संस्कृती आहे का, त्यांच्या राष्ट्रवादीची संस्कृती आहे का? सत्तेत आलं की माज करायचा, गुंडांची भाषा करून हैदोस घालायचा आणि सत्ता नसले की बिळात जाऊन बसायचं, ही प्रवृत्ती पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीची आहे। मी या ठिकाणी एबीव्हीपीच्या कार्यालयावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे मी या प्रकाराचा निषेध करतो। येत्या काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किंवा बाकी सगळ्या संघटना याला त्यांच्या पद्धतीने उत्तर देतीलच, परंतु अशा प्रकारे जर भ्याड हल्ले आमच्या विचाराच्या कुठल्याही संघटनेच्या कार्यालयावर करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादीचे कार्यालय आम्ही त्या ठिकाणी योग्य वेळी त्या कार्यालयालासुद्धा आम्ही धडकू। मी या ठिकाणी या प्रकाराचा निषेध करतो। सरकारने माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराचा योग्य त्या प्रकारे समाचार घेतला पाहिजे, नाही तर रस्त्यावर उतरून आम्ही या प्रकाराचा वेळोवेळी निषेध करू। या प्रकाराचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आज सकाळी गरवारे महाविद्यालयामध्ये जेएनयूमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांवरचा जो भ्याड हल्ला आहे तर त्याच्या विरोधामध्ये निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं होतं, पण काही वेळातच अशी एक वाईट बातमी त्यांच्या कानावर पडली, त्यांच्या ह्या बोर्डवर काळीमा फासण्यात आलेला आहे। तर ह्यांचा आरोप असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे केलेलं आहे। तर आपण बातचीत करूया यांच्याशी। गरवारे मध्ये जेएनयूच्या विषयामध्ये त्या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, परंतु त्यानंतरच आम्हाला असं लक्षात आलं, त्या ठिकाणी फोन आला आमच्या कार्यकर्त्यांचा की आपल्या कार्यालयावरती हल्ला केलेला आहे। त्यानंतर असं लक्षात आलं की हा हल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे, ज्यांची सत्ता आजचाच महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, ज्यांना सत्तेची माज मस्ती गुरमी आहे। तर अशा कार्यकर्त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावरती या ठिकाणी आज पुणे शाखेचा हल्ला केला, काल नाशिक या ठिकाणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावरती त्यांनी हल्ला केला आणि आज पुण्यामध्ये केला। ज्यांना संविधान मान्य नाही, ज्यांना लोकशाही मान्य नाही आहे, यांच्याकडून एक विचारांची लढाई विचारांनी लढेल या अशी अजिबात अपेक्षा नाही आहे, परंतु कुठंतरी देशातील सर्वसामान्य विद्यार्थ्याला टार्गेट करणं, संस्थांना टार्गेट करणं, त्याच्या माध्यमातून आम्ही किती आमची किती ताकद हे दाखवणं, तर हे प्रकार राष्ट्रवादीच्या माध्यमातून चाललेलं आहे। माझे त्यांना आव्हान आहे, जर तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जर तुमच्यामध्ये काही रोष असेल तुमच्या अर्थाने जर, तर तुम्ही लोकशाही या देशामध्ये विधान या देशामध्ये तर त्याच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला कुणी अडवलेलं नाही आहे। अच्छा, मग त्यांना उत्तरास तोडीस तोड असं काही उत्तर देण्याचं काही ठरवलं? आम्ही तोडीस तोड उत्तर देणार नाही आहे। त्यांनी आमच्यावरती भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही निषेधच नोंदवतो, परंतु आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करू। तर आता आपण पाहिलेलं आहोत की संविधानाचं जे काही मान ठेवून ही लोक आंदोलन करत आहेत, तर ह्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारांना सामोरं जावं लागतं। कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज पुणे। आज शनिवारवाड्यामध्ये एक आगळा वेगळा योग जुळून आलाय। मस्तानीच्या वंशजांनी आज शनिवारवाड्याला भेट दिली आहे। मस्तानीचे पुत्र शमशेर बहादूर यांच्या नंतरच्या या पिढ्या आहेत। मस्तानीच्या वंशजांपैकी नवाब इरफान अली बहादूर यांनी आणि 11 कुटुंबियांनी शनिवारवाड्याला भेट दिली आहे। यातील बरेच जण पहिल्यांदाच पुण्यामध्ये आले आहेत। शनिवारवाडा बघण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती।
आतापर्यंत घरच्या वडीलधाऱ्यांकडून त्यांनी त्यांच्या घरचा इतिहास ऐकला होता, फिल्म्स मधून त्यांनी इतिहास पाहिला होता. आत्ताची पिढी विविध पुस्तकांच्या माध्यमातून पूर्वजांचा उल्लेख शोधते, पण आज प्रत्यक्ष ती वास्तू पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. पुन्हा अचलूजकर मॅडम की किताब जो की उन्होंने मस्तानी महल पे लिखी है उसका विमोचन था. उसके विमोचन के लिए हम लोग इंदौर से मैं मेरे फादर मेरे चचा मदर मेरे बहनोई साहब मेरा बेटा और हम सब यहाँ पर आए हैं और उसी के चलते हम लोग यहाँ पर अपना जो कि हमारे पुरखों के जो संपत्ति है और जो चीज़ें हैं उसको हम देखने के लिए आज यहाँ सब इकट्ठा हुए हैं. मस्तानी महल साहिबा और उनकी ज़िंदगी के बारे में जो भी पुराने टाइम में कुछ भ्रांतियाँ थीं उनको क्लियर करके और एक पूरा उन्होंने डिटेल्ड वो बना के लिखा है उस चीज़ के ऊपर हम लोग विमोचन के लिए यहाँ आए. मस्तानीच्या वंशजांपैकी बरेचसे वंशज मध्य प्रदेशमध्ये राहतात. इंदोर सिल्लोर या शहरांमध्ये त्यांची घरं आहेत. आतासुद्धा ते सगळेजण एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात, ईदसोबत साजरी करतात. पुण्यातही मस्तानीच्या संबंधित अनेक जागांना त्यांनी भेट दिल्या. शनिवारवाडा केळकर म्युझियम मधील मस्तानी महलला भेट दिला. पाबळला मस्तानी समाधीलाही ते भेट देणार आहेत. आमच्या पूर्वज धर्माचा विचार न करता भारतासाठी लढले, आताही सर्वांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. न जाने कब से कल्पर चल रहा था मगर वादा बराबर चल रहा था. यहाँ आने के लिए हम लोग बहुत दिन से सोच रहे थे और यहाँ आने पे हम धन्य हो गए. झूम कर आई बहारे दिल दीवाना हो गया और आपके आते ही ये मौसम सुहाना हो गया. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात भारताऐवजी हिंदुस्तान असा शब्द वापरण्यात येत असल्याने पुणे दिवाणी न्यायालयाने मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधामध्ये समन्स बजावलंय. मिळालेल्या माहितीनुसार पुणे दिवाणी न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांना 11 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांच्या विरोधात न्यायालयाने समन्स काढले आहे. मी एक याचिका दाखल केली, त्या याचिकेमध्ये गैरअर्जदार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आपले खासदार संजय राऊत यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली. ह्या याचिकेमध्ये मी असं म्हटलेलं आहे की सामना पेपरमध्ये जे आपण हिंदुस्तान छापता प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी जर भारत असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही हिंदुस्तान छापता हे घटनेला धरून नाही आहे आणि घटनेच्या कलम 1 नुसार भारताला भारतच म्हटलं पाहिजे, हिंदुस्तान म्हटलं नाही पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्या मागणी संदर्भामध्ये आता ह्या दोघांना 11 फेब्रुवारीला हजर राहण्याचे समन्स या कोर्टाने काढलेले आहेत. ह्या कोर्टाचं नाव आहे दिव्यानी कस्थर न्यायालय पुणे. माननीय AS टेकाळे साहेब यांनी हे आदेश दिलेले आहेत आणि आम्हाला कोर्टाचे आदेश मान्य आहेत. पुढं बघू आता काय होते काय नाही ते 11 फेब्रुवारीला कळेल. स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. आधार मुकबधीर विद्यालय आणि लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री वीरेंद्र मिश्र पोलीस उपायुक्त पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये 13 शाळा 500 हून अधिक विद्यार्थी सहभाग झाले होते. आम्ही गेली 26 वर्ष ही क्रीडा स्पर्धा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा. उद्देश हाच की या मुलांनी एकत्र यावं, थोडं त्यांना एक्सपोजर मिळतं आणि दुसरं म्हणजे फिजिकली फिट राहतात, मानसिक रित्या चांगलं असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये ऊर्जा. यामध्ये 13 शाळा आणि 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये 17 पेक्षा अधिक खेळांचे प्रकार घेण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात भाग घेतलाय. स्पिरिट मिळतंय आणि आमचा हा हेतू आहे की यातलेच काही चांगले मुलं पुढे.
पुढे होऊन आपलं भवितव्य घडू शकतील, चांगले खेळाडू तयार होऊ शकतील. आमची अशी अपेक्षा आहे की भारताला याचं प्रतिनिधित्व मिळू शकेल अशा पद्धतीची मुलं तयार व्हायला पाहिजे. पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आज बाबा आडाव यांच्या पुढाकाराने पथारी व्यवसाय पंचायत यांच्या मार्फत 353 कलम लावणाऱ्या कायद्याविरोधामध्ये आंदोलन करण्यात आलंय. पथारी व्यवसाय करणाऱ्यांना सध्या महानगरपालिकेने खूप कडक कारवाई करण्याचे नियम लागू केले आहेत. जे व्यावसायिक हातगाडी लावतील त्यांची हातगाडी जप्त करण्यात यावी आणि ती सोडवण्यासाठी 5,000 रुपयांचा दंड आकारला जातो. आणि सध्या गाडी जप्त करते वेळी जर व्यावसायिक मंडळींनी वाद घातला किंवा गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय आणल्यामुळे 353 कलमनुसार अटक करण्याचे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. याचा विरोध करण्यासाठी बाबा आडाव यांनी पुढाकार घेऊन पीडितांना न्याय मिळावा आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. पथारी व्यावसायिक पंचायतीच्या वतीनं हे चक्री उपोषण आणि धरणं आंदोलन सुरू आहे. मी या संघटनेचा पदाधिकारी आहे आणि गेली आम्ही 50 वर्ष पुण्यातल्या पथारी व्यावसायिकांचं संघटन चालवतो आहोत. पथारी मांडणं तिला आम्ही कायदेशीर मान्यता मिळवून घेतलेली आहे. केंद्र सरकारने पथारीमार्फत पोट भरणाऱ्या लोकांना संरक्षण दिलं आहे. व्हेंडॉर्स पॉलिसी म्हणून एक हे केलेलं आहे आणि सर्व राज्यांना त्यांनी कळवलं आहे की पथारी व्यावसायिकांना जरा सन्मानाने वागवा. आज असं आहे की ती व्हेंडॉर पॉलिसी ती यातल्या काही अधिकाऱ्यांना अजिबात माहीत नाही आहे. पहिली गोष्ट अशी आहे की त्याचं पुनर्वसन केल्याशिवाय त्याला नुसता बेकार करू नका, आहे त्याचा उद्गार काढून घेऊ नका, तर त्याला त्याचा पुनर्वसन करा, पर्याय उद्योग द्या आणि मग काय ॲक्शन घ्या. हे हे तरतूद ते पाळत नाहीत, हे आश्वासन नाही आहे, ही तरतूद आहे. उपस्थित आहेत, पिंपरी चिंचवडून आलेले आहेत, कॅन्टोनमेंटमधून आलेले आहेत, हडपसरून आलेले आहेत, उपनगरातून आलेले आहेत. नाही तर आम्ही आमचं म्हणणं आहे की आम्हाला पहिले आश्वासन पाहिजे की 353 कलमाचा वापर बंद झालाच पाहिजे एक, आणि आमचं पुनर्वसनाशिवाय कारवाई नाही होतो पाहिजे. 3, आमचा जप्त केलेला जो माल आहे ते आम्हाला परत मिळायला पाहिजे. आज आम्हाला काहीही परत मिळत नाही आहे. त्या मालाचं काय होतं हे महानगरपालिकेत कोणी विचारात घेत नाही. आणि आमचं म्हणणं आहे ट्रॅफिक ब्रँच महानगरपालिका यांच्यालाच संतुलन पाहिजे. पाहू ना, आता प्रश्न असा आहे की लगेच आज मी सांगणार नाही, त्यांनी दादच नाही दिली तर काय करायचं आम्ही नंतर ठरवू, परंतु आम्ही शांततेने जाणार आहे लोक. आता उद्या सार्वत्रिक संप आहे, या संपात जाऊन आम्ही सांगू की आमचाही आवाज जरा लक्षात घ्या. फक्त पगारी नोकऱ्यांचा विचार नका करू, आम्हाला पगार नाही पण आम्ही लोक जगतो आहोत. तेव्हा अशा तऱ्हेने आम्ही आमचं आंदोलन वाढवत नाही आहोत. कंपनीच्या देशभरातील मिळकतींमध्ये सर्वात महागडी वास्तू असलेल्या पुण्यातील पॅन कार्ड कंपनीच्या हॉटेलला काल भीषण आग लागली होती. हॉटेलमधील करोडो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. याचा गुंतवणूकदारांना धक्का बसला असून सेबी विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. पॅन कार्ड कंपनीच्या माध्यमातून सन 1997 पासून गुंतवणूकदारास परताव्याचा व हॉटेल रूम नाईट शेअरचा योजना तयार करण्यात आल्या होत्या. पॅन कार्ड कंपनीच्या माध्यमातून सन 1997 पासून गुंतवणूकदारास परताव्याचा व हॉटेल रूम नाईट शेअर्सच्या योजना तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुमारे 14,000 कोटी कंपनीने जमा करून भारतात आणि भारताबाहेर मोठी हॉटेल्सची साखळी उभी केली आहे. मात्र सेबी या केंद्र संस्थेने सन 31 जुलै 2014 रोजी कंपनीकडे CIS चे परवानगी नसल्याचा ठपका ठेवत ही कंपनी बंद केली. ही सर्व मिळकती स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या. तेव्हापासून आज तागायत ही मिळकती सेबीच्या संस्थेच्याच सेबीच्या ताब्यात असलेल्या मिळकती सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी सेवेची होती. बाणेरच्या आगीची CBI चौकशी व्हावी. ज्या इमारतीमध्ये वीज देखील नाही, इमारतही बंद आहे, अशा ठिकाणी आग आपोआप लागत नाही तर ती लावली जाते. सबब या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, अन्यथा 8 दिवसात सेबीच्या दरवाजाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तर देशभरातल्या मिळकतींपैकी हे सर्वात महागडं हॉटेल होतं. याच्यामध्ये जो डेस्क होता तर तो सुद्धा आशिया खंडातला 1 नंबरचा डिस्कोचा ठेक होता. आणि मग जर असं असेल तर ह्या हॉटेलला आग लागली नाही, ती लावली गेली असा आमचा स्पष्ट आरोप आहे. येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसाच्या आत CBI चौकशी याची सुरू करावी असं शासनाला आम्ही आत्ता आवाहन करतो. अन्यथा 8 दिवसानंतर आम्ही सेबीच्या ऑफिसवर हजारोंचा मोर्चा घेऊन जाणार आहोत. कारण
ही गुंतवणूकदारांच्या विरोधात केलेलं एक मोठं षडयंत्र आहे आणि लँड माफियांचं या बॅनरच्या जागेवर पहिल्यापासून प्रचंड नजर होती आणि मला 100% खात्री आहे की लँड माफिया आणि सेबीच्या काही लोकांनी एकत्र येऊन ह्या प्रॉपर्टीचं ह्या मिळकतीचं डिव्हॅल्युएशन करण्यासाठी ही आग लावली असा स्पष्ट आरोप आम्ही संघटनेच्या वतीने आज इथे करत आहोत. पुणे ग्रामीण परिसरात बिबट्याचा वाढता वावर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करतोय. जुन्नर परिसरात एका शेतकऱ्याच्या घराबाहेर खुल्या बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा वावर पुन्हा एकदा CCTV कैद झालाय. खोदड येथील नारायणगडच्या पायथ्याशी मध्यरात्री बिबट्याने टेहळणी केली. प्रसाद हिंगे या शेतकऱ्याच्या घराबाहेर हा बिबट्या दुसऱ्यांदा दिसलाय. 3 महिन्यापूर्वी 10 ऑक्टोबर 2019 रोजी हिंगेच्या घराबाहेर तब्बल 2 तास बिबट्याने ठिया मांडला होता. नंतर त्याच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली. त्यानंतर आज पुन्हा हा बिबट्या आलाय. सुदैवाने यावेळी त्याने कोणावरही हल्ला केला नाही, मात्र यामुळे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आज गरवारे महाविद्यालयामध्ये आंदोलन. विरोधकांनी अभाविपच्या फलकाला फासला काळीमा. मस्तानीच्या वंशजांनी दिली शनिवारवाड्याला भेट आणि मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात समन्स जारी. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.